स्वतःसाठी सच्चिदानंद रूप शुद्ध सत्व गुणे विणलिरे. तुझी घुंगडी विणताना सच्चिदानंद रूप घुंगडी ती आणि विणताना विणलीस का शंकर सत्व गुणाने विणलीस. एकूण गुण किती आहेत? तीन गुण आहेत, रजोगुण, तमोगुण आणि सत्व गुण. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, सत्व गुणाचं सामर्थ्य आहे परमार्थ. म्हणून करावा परमार्थ अहर्निशी. सत्व गुणा सामर्थ्य ही घोंगडी तुला सत्व गुणाने मिळाली, सत्व गुणाने तुझी घोंगडी विणलीस आणि स्वतंत्रपणे काय केलेस, तुझ्या घोंगडीला मात्र वेळ काढून गोंडे लावलेस. कशाचे गोंडे लावलेस? षडगुण गोंडे रत्न जडित तुझ. षडगुण गोंडे म्हणजे भगवंताचे षडगुण ऐश्वर्य, यश श्री औदार्य सामर्थ्य ज्ञान आणि वैराग्य. भगवंता तुझ्या विस्तृत व्यापक घोंगडीला सत्व गुणाने विणलेल्या घोंगडीला सचिदानंद रूप घोंगडीला वेळ काढून षडगुण ऐश्वर्याचे गोंडे लावलेस. कान्होबा तुझी घोंगडी चांगली. मग आम्हा सिक्का दिली वांगडी. आम्हाला वाकडी तिकडी वांगडी म्हणजे वाकडी तिकडी. बरं कशी दिलीस देताना? षड विकार षड वैरी मिळोनी तापत्रये विणली रे. षड विकार कोणकोणते षड विकार? काम क्रोध मोह मत्सर अहंकार आणि दंभ. षड विकार षड वैरी तापत्रयाने विणली रे. कुठले कुठले ताप आहेत? अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक. गोड बोलत माहितच आहे तुम्हाला. असंच मी मोठ्या शहरात गेलो होतो आणि त्यांना विचारलं, म्हणजे त्रिविध ताप माहित आहेत का? एक नाही दोन नाही, सगळी सिरियस. अरे म्हणलं त्रिविध ताप माऊलीने तुम्ही तरी सांगा त्रिविध ताप म्हणजे काय. येताना घेऊन आलो आपण बरोबर ते. एक नाही दोन नाही, पण एक त्यातले म्हातारे मोठं डोळं करून माझ्याकडे बघत होते. आल्यापासून दोन तास झालं कीर्तन चालतं, म्हातारी मोठं डोळं करून बघून मी विचारलं, म्हणजे त्रिविध ताप सांग. म्हातारी उठली म्हणली, बुवा तुझा त्रिविध ताप ठेव बाजूला, तुला बुरवून जो पश्चाताप झालाय तुला मोठा झाला. असलं कीर्तन असते मी. सगुण निर्गुण विवेक वैराग्य त्रिविध नादि. आम्ही जय विठ्ठलच भेटले तिथं. तापत्रयाने विणली रे. ज्ञानोपर भगवंताकडे तुमचं आमचं विनंती पत्र घेऊन कळवळ्यानं भगवंताला आळवणी करता, देवा क्षणविकार क्षण वैरी मिळवणी तापत्रयाने विणली रे. तुझी मात्र अखंड घोंगडे आहे ना आम्हाला देताना, नवा ठाई फाटून गेली ती तो आम्हा सिद्ध दिली. हे घोंगड किती ठिकाणी फाटले? नऊ ठिकाणी फाटलेलं घोंगड देताना जेव्हा दिलेस का रे बाबा असं केलेस? तुझी घोंगडी केवढी मोठी, किती मोठी घोंगडी माहिती का त्याची? गावाचं नाव काय? शिंगणवाडी. आपण आता काय करायचं? देहानं इथं थांबायचं आणि मनानं माझ्या बरोबर यायचं आणि लांब जात 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 आपल्या देहाकडे आपण बघायचं. हा म्हणजे ह्या घोंगडीची लायकी कळेल आणि त्याची घोंगडी किती मोठी ती बी कळेल. शिंगणवाडी तालुका धारूर, जिल्हा बीड, राज्य महाराष्ट्र. चला माझ्या बरोबर बघा, दिसतंय का तुम्ही इथं? मागवळून बघा आपण दिसतोय का? नाही दिसत. अजून पुढे जायचं आपल्याला. देश भारत खंड आशिया ग्रह पृथ्वी. पृथ्वीच्या त्या टोकावर बसायला दिसतो का बघा बरं शिंगणवाडीत आपण? काय लायकी आपली? आपल्या लायकी सोडा, या पृथ्वीची लायकी बघा काय. सुईच्या टोकावरती धुळीचे लाखो कण असतात, त्यातला एक कण म्हणजे पृथ्वी. सुईच्या टोकावर धुळीचे लाखो कण असतात, त्यातला एक कण म्हणजे परमात्म्या समोर ही पृथ्वी आहे. अशा अनंत पृथ्वी, अनंत सूर्य, अनंत चंद्र, अनंत ग्रह, अनंत मंगळ
या एका गोलात वावरता त्या एका गोलाचं नाव आहे एक ब्रह्मांड. असे अनंत ब्रह्मांड आहेत. अरे कुठं तुझं ठिकाण पोचायचं? आमचा अहंकार भरत महाराज किती आहे बघा. असा व्यापक परमात्मा त्याचं रूप बघा किती मोठं आहे. ब्रह्मांड जर एवढं व्यापलेलं असेल, अनंत ब्रह्मांड जर असेल, अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा, म्हणजे ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहे तो केवढा आहे. तो का दिसत नाही? तेवढा अहंकार आहे आमचा, का दिसत नाही? त्याच्या पाठीमागचं कारण आहे. अहो समोर पांढरा शुभ्र हिमालय, पांढरा शुभ्र भरा मोठा हिमालय आहे, पण तो हिमालय दिसेना का? एक खडा, एक बारीक कण आमच्या डोळ्यात गेलाय. तो कण डोळ्यात गेल्यामुळं आम्हाला डोळे उघडता येईल आणि त्याला पाहता येईल. तो कण कशाचा आहे? तर तो अहंकाराचा कण आहे. एवढ्या एवढ्या अहंकारामुळं तो व्यापक परमात्मा आम्हाला दिसेना. अहंकार बाजूला केला की तू समोर आहे विठ्ठल.